नमस्कार मी हर्षाली हितगूच या कार्यक्रमात आपलं स्वागत या कार्यक्रमात आपण विविध आजार आणि त्यावरील उपचार याबद्दल चर्चा करत असतो आणि तज्ज्ञांकडून मार्गदर्शन देखील घेत असतो आणि आजचा आपला विषय आहे भूलतज्ज्ञ तुमच्या आरोग्य संरक्षणाचा एक महत्त्वपूर्ण घटक आणि यावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर उज्ज्वलराज दुढेडिया स्वागत आहे सर तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये डॉक्टर उज्ज्वलराज दुधेडिया हे डॉक्टर एल एच हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये एस्थेसिओलॉजिस्ट कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहेत त्यांनी नायर हॉस्पिटलमधून एम डी एनेस्थेशियाचे शिक्षण घेतलं आहे फेलोशिप इन रिजनल एनेस्थेशिया आणि ॲक्यूट पेनचे शिक्षण हे कोइबत्तूर येथील गंगा हॉस्पिटलमधून घेतलं आहे तसंच फेलोशिप इन क्रॉनिक पेन ही न्यू दिल्ली येथून एम्समधून घेतली आहे त्यांची स्पेशालिटी ही रिजनल ॲनेस्थेशिया आणि पेन मॅनेजमेंट क्रॉनिक पेन लेबर ॲनेस्थेशिया फॉर ट्रान्सप्लांट सर्जरीमध्ये आहे तर आता विषयाला सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी डॉक्टर तज्ज्ञ हा शब्द बरेच वेळा कानावर पडतो तर नेमकं भूलतज्ञ म्हणजे काय तर आता कोणताही रुग्ण जेव्हा कोणत्याही शस्त्रक्रियेला सामोरे जाणार असतो तेव्हा ते त्याच्या ते मनात एकाच शंका असते की मला शस्त्रक्रियेचं काय कळणार तर नाही दुखणार तर नाही तर ही जी शंका आहे ही यथार्थ जी नाहीशी करणारा जो मनुष्य आहे जो वैद्यकीय तज्ज्ञ आहे तो म्हणजे भूलतज्ञ जो तुमच्या शरीराला किंवा तुमच्या शरीराच्या एका अंगाला जो शस्त्रक्रियेच्या सामोरे जाणार त्याला निश्चेतना देतो किंवा बधीर करतो किंवा भूल करतो आणि ही करण्याची एक विशिष्ट कला असते आणि त्या कलामध्ये वैद्यकीयशास्त्राचं ज्ञान पण असतं तर हे एक थोडक्यात म्हटलं म्हटलं तर भूलतज्ञाचं काम आहे बरोबर मग ही भूल कोण कौन कोणत्या प्रकारे देतात तर खूप हा मोठा विषय आहे पण थोडक्यात जर मला सांगायचं असेल तर आपण त्यांना तीन प्रकारे डिवाईड करू शकतो पहिलं म्हणजे जनरल रिजनल आणि लोकल तर हे जर मला तुम्हाला स्पष्टीकरण द्यायचं द्यायचं असेल की कोणतं म्हणजे कसं तर मी त्या सगळ्यांना आपल्या देशाच्या हिशोबाने घटक निर्माण करतो देश म्हणजे संपूर्ण म्हणजे जनरल अनेस्तिशा जे काही घडणार ते संपूर्ण देशामध्ये घडणार तसं जनरलमध्ये जे काही होणार तुमचं निश्चेतना जे होणार ते संपूर्ण शरीराचं निश्चेतना होणार रिजनल म्हणजे क्षेत्रीय म्हणजे तुमचं जो भाग शल्य क्री शल्य चिकित्साच्या सामोरे जाणार त्या भागाला निश्चेतना असणार आणि लोकल म्हणजे क्षेत्रीमधले अजून स्थानिक म्हणजे तुमचं अंगाच्या अजून वरचा भाग हुँ. त्याला जर बधीर केलं तर ते लोकल ॲनेस्थेशिया म्हटलं जातं बरोबर मग डॉक्टर पूर्ण भूल म्हणजेच जनरल ॲनेस्थेशिया म्हणजे काय पूर्ण भूल तर साधारण आपण सामान्य माणसाला ही एक जिज्ञासा असते आणि दुसरं म्हणजे काहीतरी आपल्याला विविध मार्गातून एक इन्फॉर्मेशन मिळते सर्वप्रथम आपलं चित्रपट चित्रपटसृष्टीकरणं मिळते सिरियल्समधनं मिळतं की भूल आणि संपूर्ण भूल म्हणजे एका रुमालात काहीतरी औषध टाकलं आणि नाकाला लावलं म्हणजे भूल निर्माण होतं तशातला भाग नाही आहे जर जनरल ॲनॅसिशियामध्ये आम्ही रुग्णांना पूर्ण बेशुद्ध करतो आणि त्या बेशुद्ध करण्याचे वेगवेगळे वेग प्रकार आहेत वेगवेगळे वेग औषध आहेत आणि त्या वापरून आम्ही जनरल ॲनेस्थिशिया देतो बरोबर मग या लोकल आणि रिजनलमधला नेमका काय फरक आहे जसं मी आधी सांगितलं रिजनल म्हणजे क्षेत्रीय आणि लोकल म्हणजे स्थानिक तर एक पूर्ण समजा तुमचं एका हाताचं पूर्ण एक हाड तुटलेलं आहे आणि त्या हाताच्या हाडाचं तुम्हाला शल्यशिकित करायची आहे तर पूर्ण हाताला बधीर किंवा निश्चेतन केलं तर त्याला रिजनल म्हणतात पण हाडाच्या जवळ फक्त जर इंजेक्शन दिले आणि औषधी दिली तर ते लोकल होणार बरोबर आता तुम्ही भूलतज्ञ आहात शस्त्रक्रियेच्या वेळेला भूल देता तर भूल देता म्हणजे नेमकं तुम्ही काय करता हा हा एक महत्वपूर्ण प्रश्न तुम्ही विचारला आहे प्रत्येक माणसाला ह्याची इन्फॉर्मेशन असणे खूप गरजेचं आहे काळाची गरज आहे आता भूलतज्ञ हा जो प्रकार आहे जेव्हा तो एका रुग्णाला एनॅथिशा म्हणतो आपण किंवा भूल द्यायचं म्हणतो तो जो प्रकार जेव्हा करत असतो तेव्हा त्याच्यावरती भरपूर जबाबदारी असते तर ज आपण जनरल एनेस्थिशा जेव्हा देतो तेव्हा आपण एकतर मास्क किंवा एका क्षीरातून औषध देऊन पेशंटला निश्चिततेनं करतो किंवा झोपेत टाकतो किंवा निद्रावीन करतो निद्रेत आणल्यानंतर त्यांना आम्ही बाकीचं जे त्यांच्या शारीरिक आवश्यकता असतात आणि त्यांचं जे जी जेवण जीवन जगण्यासाठी जे जी आवश्यक वस्तू असतात ते आम्ही त्यांना पुरवतो आणि हे सगळं करताना आम्ही वेगवेगळ्या औषधांचं वापर करतो आणि ही क्रिया जी आहे ती सारखी सुरू असते शल्य चिकित्सा संपण्यापर्यंत बरोबर आता भूलतज्ञाचं काम आहे भूल देणं बरोबर तर भूल दिल्यानंतर भूलतज्ञाचं काम संपलं हे म्हणणं योग्य आहे का अजिबात नाही कारण आता मी इथं एक कंपॅरिझन करतो आपण फ्लाईटमध्ये जातो जेव्हा बरोबर तर फ्लाईटला जर ऑफ घेतलं आणि पायलटचं काम संपलं असं जर म्हणता आलं तर मग आपण असंही म्हणूया की भूल दिली आणि भूलतज्ञाचं काम संपलं पण तसं नसतं तर तसंच भूल दिल्यानंतर ती भूल पूर्ण शल्यचिकित्सा किंवा सर्जरी संपेपर्यंत ती तशी ठेवून करावी लागते आणि त्यानंतर शल्यचिकित्सा संपल्यानंतर त्या रुग्णाला शुद्धीतही आणायला लागतं आणि शुद्धीत आणल्यानंतरही भूलतज्ञाचं काम संपत नाही तर शुद्धीत आणल्यानंतरही जेणेकरून कोणत्याही रुग्णाला दुखापत व्हायला नको ह्याची काळजी पण भूलतज्ञ घेतात ह्याच्यावरून तुमचे जे नॉर्मल प्रतिपक्ष आणि प्रति जे रिफ्लेक्सेस असतात ते नॉर्मल झाल्या होईपर्यंत भूलतज्ञ तुमची काळजी घेतात म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की तुम्हाला खोकला येतोय का नाही काही गोष्टी तुमच्या घशात जर अडकत आहे आणि तुमच्या श्वासनलिकाला बंद करत आहे तर तुम्हाला ते खोकला करून काढता आली पाहिजे तर तुमचं जे नॉर्मल ते तसं रिफ्लेक्स नसेल तर भूलतज्ञ तुमची पूर्ण काळजी घेणार जेणेकरून तुमच्या घशात काही अडकणार नाही आणि तुमच्या शरीरात ऑक्सिजन प्रमाण कमी होणार नाही तर हे पण भूलतज्ञाचं काम आहे हे सगळं बघायचं बरोबर मग हे भूल दिल्यानंतर याचे काही साईड इफेक्ट रुग्णाला होऊ शकतात का आता कोणतीही औषध असेल आणि कोणतीही क्रिया असेल त्याचे काहीतरी फायदे असतात काहीतरी नुकसान असतात आणि तिथं मुळात म्हणजे वैद्यकीय ज्ञानाचा वापर केला जातो त्यामुळे आम्ही प्रत्येक रुग्णाच्या बाबतीत आधी सगळं जाणून घेतो त्यांचं वजन किती आहे त्यांचं वय किती आहे त्यांची उंची किती आहे ह्या सगळ्या हिशोबाने आम्ही प्रत्येक औषधीचं जे प्रमाण आहे ते एकदा कॅल्क्युलेट करून मग त्यांना देतो आणि वेळोनवेळी त्यांना ते आम्ही मॉनिटर करून जेव्हा नवीन परत द्यायचं असेल तर ते देतो जेणेकरून पूर्ण शस्त्रक्रियेच्या वेळेला त्यांना कोणत्याही गोष्टीची कमी पडणार नाही याची आम्ही खात्री घेतो बरोबर आता ज्या रुग्णाला भूल द्यायची आहे त्या रुग्णाने ऑपरेशनच्या आधी यांना भेटणं गरजेचं आहे का भूलतज्ञांना हा पण अतिशय महत्वाचा प्रश्न आहे मी म्हणणार हो भेटलं पाहिजे कारण जेव्हा तुमची काही शस्त्रक्रिया होत आहे तेव्हा तुमच्या आयुष्याची एक महत्त्वपूर्ण घटना आहे आणि त्याचं तुमचा तुम्ही ते कोणाच्या तरी दुसऱ्याच्या हातात सपोर्ट करत आहात तर त्या माणसाला तुमच्याबद्दल संपूर्ण जाणीव असली पाहिजे म्हणजे तुम्ही जर भेटलात त्यांना आधी तर तुम्ही तुमचं दुसरे काही रोग आहेत तुम्ही काही औषधी घेत आहेत तुम्हाला कोणत्या औषधीची एलर्जी आधीपासून आहे किंवा तुम्हाला कोणता असा आजार आहे ज्याचा तुम्हाला मधूनमधून त्रास होत असतो ह्या सगळ्यांची जर तुम्ही इन्फॉर्मेशन त्या भूलतज्ञांना दिली तर त्याचं जे काम आहे ते थोडं सोपं होतं आणि ते तुमच्या जीवनाची रक्षा अधिक व्यवस्थित रूपे करू शकतात त्यामुळे तुम्ही जर त्यांना आपलं बद्दल सगळं काही सांगितलं तर त्यांचं काम सोपं होतं आणि तुमच्या आयुष्याचे रक्षण व्यवस्थित होतं शल्य चिकित्सा तुमची जी आहे ते सुखरूप पूर्ण पडते बरोबर तर डॉक्टर उज्ज्वलराज यामध्ये अजून सुपर स्पेशालिटी काही आहे का हो आता जसं जसं विज्ञान क्षेत्र हे वाढत चाललं आहे तसं तसं प्रत्येक स्पेशालिटीची शल्यचिकित्सा जे आहे त्यांच्या हिशोबाने भूलतज्ञांची पण स्पेशालिटी वाढत चालली आहे म्हणजे आता कार्डियक सर्जरीसाठी कार्डियकॅनस्थिशा म्हणजे कार्डियक एनॅस्थिशियाचे जे लोक असणार ते कार्डियक सर्जरीला भूलतज्ज्ञ असणार न्यूरो सर्जरीसाठी न्यूरो एनस्थिशिया ऑप्स्टेटिक म्हणजे स्त्रीरोग विशेषज्ञ जे असतात त्यांच्यासाठी सेपरेट जे आहे वेगळे भूलतज्ज्ञ असतात तसंच म्हटलं तर पिडॅटिक सर्जरी म्हणजे शिशूच्या जे शल्यचिकित्सा असतात त्यांच्यासाठी वेगळे शल्य भूलतज्ज्ञ असतात ह्याच्या सगळं सुपरस्पेशालिटी एज्युकेशन आणि कार्यक्रम आणि शिक्षा वाढलेली आहे भारतात सुद्धा आणि परदेशात तर आधीपासूनच आहे बरोबर तर रुग्णांना भूलतज्ञांची गरज नेमकी कशासाठी आणि कोणत्या वेळेला बसते हां तर आता भूलतज्ञ सामान्य जनतेला असं एक विचार असतो की भूलतज्ज्ञ म्हणजे फक्त ऑपरेशनच्या वेळेला कामाचा तर असं नाही आहे भूलतज्ञ हा जो असतो यांना शरीराच्या बऱ्याचशा नॉर्मल फंक्शन आणि ॲबनॉर्मल फंक्शन म्हणजे तुमचं जे काही आजार असेल आणि काही विकृत अवस्था असतील त्यांचं सगळं ज्ञान त्यांच्या शैक्षणिक माध्यमातून मिळालेलं असतं तर नुसतं भूल, भूल देण्याच्या माध्यमात नाही तर तुमचं दुसरं काही आजार असेल ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप दुखापत असते आणि त्या दुखापत महिनोन महिनो वर्षानवर्षे चालू असते त्यासाठी पण तुम्ही भूलतज्ञांना भेटू शकतात जे क्रॉनिक पेन असं एक विषय आहे त्याच्यामध्ये ते त्यांची स्पेशलायझेशन असते आणि त्याच्यात ते विचार करतात आणि तुम्हाला ट्रीटमेंट देतात बरोबर तर डॉक्टर उज्ज्वल राज दुधडिया यांच्यासोबत ही आमची चर्चा अशीच चालू राहणार आहे मात्र वेळ झाली एक छोट्याशा ब्रेकची कुठेही जाऊ नका पाहत राहा सी चोवीस तास आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आपल्यासोबत आहे डॉक्टर उज्ज्वल तज्ज्ञ या विषयावर चर्चा करत होतो पुन्हा एकदा आपण चर्चेला सुरुवात करूयात तर डॉक्टर भूलतज्ञ म्हणजे तुमचं जे काम आहे ते विस्तृतपणे काय सांगाल एक्झॅक्टली तुमच्या कामाचं स्वरूप कशा प्रकारचं असतं तर जेव्हा कोणत्याही रुग्णाला भूल दिली जाते त्यावेळेला त्याच्या जा शरीरातले जेवढे काही फिजिओलॉजिकल पॅरामीटर्स आम्ही म्हणतो किंवा जीवनावश्यक जे काही कार्य शरीरात चालू असतात त्याचं जे संपूर्णत कंट्रोल असतं ते आमच्या हातात असतं म्हणजे आम्ही जेव्हा ते सुरू केलं त्याच्यानंतर आम्ही त्यांना श्वास देण्यासाठी तोंडात एक नळी टाकतो जेव्हा आम्ही जनरल अनेसिशा देतो त्या नळीत त्यांच्या ती नळी आम्ही त्यांच्या श्वासनलिकेत टाकतो आणि त्या नळीच्या माध्यमातून आम्ही त्यांना ऑक्सिजन आणि भूल देण्याचे जे काही औषधी असतात गॅसेस असतात ते प्रोवाईड करतो ह्याच्यामुळे त्यांचं ऑक्सिजन शरीरात मेंटेन असतं आणि भूलही पूर्णपणे मेंटेन असते दुसरी गोष्ट म्हणजे शल्यचिकित्सा सुरू असताना त्यांची हृदयगती रक्तदाब रक्तामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण आणि रक्तामध्ये दुसरे द्रव्य आणि इलेक्ट्रोलाइट जे आपण म्हणतो त्याचं प्रमाण व्यवस्थित राहण्याचं जे आणि ठेवण्याचं जे काम असतं ते भूलतज्ज्ञ करतात म्हणजे वेळोनवेळी तुमचं रक्तामधलं साखरेचा दाब किंवा तुमच्या रक्तामध्ये कार्बन डायऑक्साईड वाढली असेल तर ते सगळं तपासून आम्ही ते नीट करतो एवढंच नव्हे तर संपूर्ण भूल किंवा पूर्ण भूल दिल्यानंतर शरीरामध्ये तापमान शरीराचं तापमान मेंटेन करण्याची क्षमता नसते त्यामुळे भूलतज्ञ हा शरीराचा तापमानसुद्धा मेंटेन करतो जे शल्यशिकेतचं पूर्ण वेळपणे आम्ही ते मॉनिटर करून त्याला व्यवस्थित ठेवतो अजून आमच्याकडे अजून बरेचसे असे मॉनिटर्स आहेत ज्याच्यामुळे आम्ही चेतना शरीरामध्ये किती आहे औषध दिल्यानंतर तेही मॉनिटर करून वेळोवेळी ते कमी जास्त वाढून कमी करता येईल वाढवता येईल असंही करतो ह्याच्या व्यतिरिक्त एक भूल दिल्यानंतरही तुमचं शरीराला दुखापत होणार नाही अशा अशातला भाग नसतो तुम्हाला भूल नसेल भूल असेल आणि तरीही दुखापत असू शकते तर आम्हाला भूल दिल्यानंतरही दुखापत कमी करण्यासाठी औषधे विविध प्रकारे द्यायला लागतात जे आम्ही त्याचे आमच्याकडे विविध प्रकार आहेत ते आम्ही वापरतो आणि ते, वापर ते पूर्ण शल्यचिकित्सा वेळेला आम्ही ते मेंटेन करतो बरोबर डॉक्टर क्रॉनिक पेन मॅनेजमेंट म्हणजे काय याबद्दल काय सांगाल क्रॉनिक पेन मॅनेजमेंट हा एक वेगळा स्पेशालिटी आहे ज्याच्यात खूप भूलतज्ज्ञ सक्षम असतात आणि त्यांनी ह्याच्यामध्ये ट्रेनिंग घेतलेली असते तर क्रॉनिक पेन म्हणजे काय आहे असं जर विचारलं तर कोणतीही दुखापत जे तुम्हाला तीन ते सहा महिन्यापेक्षा जास्त आहे तुम्हाला त्याचं काय आजार आहे तेही माहीत असेल किंवा काही आजार नाही आहे तरी तो दुखापत आहे अशातलाही भाग जरी असेल तर त्या दुखापतचं दुखापतीचं निवारण हे भूलतज्ञ किंवा पेन स्पेशालिस्ट करू शकतात भारतात आणि परदेशात हे भूलतज्ञ सगळ्यात जास्त ह्या स्पेशालिटीमध्ये जातात आणि ते ह्या दुखापतीचं निवारण करतात त्याचे वेगळ्या वेगळ्या टेक्नॉलॉजीज आहेत त्याचे वेगळेवेगळे प्रकार आहेत समजा जर तुम्हाला सांगायचं असेल की कोणाला शियाटिकाचा आजार आहे तर त्या शियाटिकाच्या आजाराचा एक पर्याय शस्त्रक्रिया आहे पण कोणाला जर शस्त्रक्रिया करून घ्यायची नसेल तर उपचार आहेत आणि ते भूलतज्ञ त्या नसला शियाटिक जी नस असते आपली त्या नसाजवळ जाऊन नसाजवळ जाऊन तिथं बधीर करतात आणि दुखापत कमी होते ते दुखापत कमी त्या त्याच्यानंतर ते, ते सल्ला देतात की तुमचं काहीतरी जे लाईफस्टाईल आहे ते मॉडिफाय करा आणि मग तुमची दुखापत पुढे कमी होईल अजून दोन तीन आजार असे आहेत ज्यांचा उपचार खूपच कमी आहे सपोज आता मी उदाहरणार्थ दिलं तर ट्रायजेमिनल नोऱलजिया हा एक आजार आहे जिथं चेहऱ्याची नस जी असते ती सतत दुखते आणि हे दुखणे अधूनमधून होतं कधीतरी त्याचं पण उपचार हे क्रॉनिक पेन मॅनेजमेंटमध्ये आहे आणि भूलतज्ञ हे करतात तर रुग्णांनी जर पेन क्लिनिकला विजिट केलं तर त्यांना हे उपचाराची पूर्ण ज इन्फॉर्मेशन मिळेल आणि त्यांना ट्रीटमेंट पण मिळेल बरोबर आता बरेच ऑपरेशनच्या आधी भूल ही दिली जातेच बरोबर तर आपण जर ही भूल नाही दिली तर त्या रुग्णावर काय परिणाम होऊ शकतो म्हणजे भूल देता हा एक खूपच महत्वपूर्ण प्रश्न तुम्ही विचारला आहे जर दुखापत कमी केली नाही आणि होऊ दिली आणि शल्यचिकित्सा पुढे होऊ दिली त्याचा परिणाम नुसतं शरीरावर नाही तर मानसिक वृत्ती पण रुग्णांवर होतो आणि जसं एक ॲक्सिडेंटचा परिणाम मानसिक रूपी पण होतो आणि शारीरिक रूपी पण होतो ॲक्सिडेंट झाल्यानंतर दुखापत कमी होते पण बरीच वर्षं त्या ॲक्सिडेंटचं मानसिकरूपी त्याचा जे आपण जे म्हणतो असर किंवा हु. जे फिलिंग आहे ते रुग्णांना किंवा त्या पर्सनला असते तसं हे इथं पण असतं की, की श जे दुखापत आहे त्याची जर जाणीव पूर्ण शल्य चिकित्साच्या वेळेला असेल तर त्याचा एक ट्रॉमा आपण म्हणतो किंवा पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर हा एक प्रकार आहे तो त्या रुग्णांमध्ये बघितला जातो खास करून हे शिशू किंवा बाल रोग जे असतात त्यांच्यामध्ये जास्त बघितलं जातं कारण त्यांचं डेव्हलपमेंट एक विचित्र प्रकारे वेगळ्या प्रकारे असतं मेंटल डेव्हलपमेंट त्यामुळे त्यांच्यामध्ये हे जास्त असतं बरोबर आता प्रत्येक ऑपरेशनच्या वेळी जी आपण भूल देतो ती भूल एकाच प्रकारची असते की वेगवेगळी भूल दिली जाते म्हणजे वेगवेगळ्या प्रकार असतात त्यामध्ये पण हो तर जनरल रिजनल आणि लोकल हे एक मुख्य प्रकार झाले पण जनरलमध्ये पण वेगळे प्रकार आहेत ज्याच्यामध्ये आपण श्वासनलिका देऊन आणि जे आमचे बधीर करण्याचे जे गॅसेस असतात ते देऊन आम्ही बेशुद्ध करतो किंवा क्षीरातून औषधे देऊन बेशुद्ध करतो श्वासनलिका टाकायचे पण आणि त्यांचं जी श्वासनलिकाचे प्रकार आहेत ते पण आमच्याकडे वेगळेवेगळे आहेत तर ते रुग्णांच्या परिस्थितीच्या हिशोबाने आम्ही ते डिसिजन घेऊन ते टाकतो बरोबर तर डॉक्टर प्रेक्षकांसाठी तुम्ही काही महत्त्वपूर्ण सल्ला देऊ इच्छिता का हो प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो की जसं तुम्ही तुमच्या शल्यचिकित्साला किंवा सर्जनला चूज करतात कोणत्याही आजाराचं ट्रीटमेंटसाठी आधी तुम्ही, तुम्ही चूज करता की कोणत्या सर्जनशी मी आपला उपचार करून घ्यायचा तसं तुम्ही तुमचं भूलतज्ञही चूज करा त्यांना भेटा त्यांना आपल्याबद्दल संपूर्ण माहिती द्या तुम्हाला कोणता रोग आहे तुम्ही काय औषधे घेत आहेत आणि त्या सगळ्या माहिती दिल्यानंतर तुम्ही त्यांच्याशी सल्ला करून हे त्यांना विचारा की तुम्ही कोणत्या प्रकारे मला बेशुद्ध करणार आणि मला ऑपरेशनच्या नंतरही मला दुखापत व्हायला नको याची तुम्ही कशी काळजी घेणार ही माहिती तुम्ही घेतल्याशिवाय तुम्हाला व्यवस्थितपणे शस्त्रक्रियाचा सुखरूप जे उपचार आहे ते मिळणार नाही बरोबर बार। तर डॉक्टर तुम्ही या ठिकाणी आलात आणि खूप चांगली माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत त्यांच्या मनातल्या भरपूर प्रश्नांची आज उत्तरं मिळाली असतील तर त्यासाठी तुमचे धन्यवाद थँक्यू तर आजच्या या कार्यक्रमात आपण डॉक्टर उज्ज्वलराज दुधडिया यांच्याकडून भूल तण्ण्य म्हणजे नेमकं काय ती कशा प्रकारे देतात आणि नेमकं त्यांच्या कामाचं स्वरूप काय असतं याबद्दल सविस्तर माहिती घेतली तुम्ही यांना स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची ताज्या बातम्यांकरिता पाहत राहावीस तास छत्रपतींचा विचार म्हणजे